Hello everyone. Today in this session, we are going to discuss Financial Planning, Chapter 4 of Standard 10th Algebra. Let us see about GST. In India, nowadays only one tax system is in practice for business, and that tax system, it is GST. What is full form of GST? So GST, full form of GST is goods and service tax. Goods and service tax, right? So here GST stands for goods and service tax. Now before, see, this GST, it is effective from 1st July 2017. बघा, GST जो आहे तो 1st जुलै 2017 पासून सुरू झाला. मग त्यापूर्वी काय होतं? तर त्यापूर्वी असे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स होते. एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज, हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे चार्ज होते, टॅक्स होते. बरोबर आहे? म्हणजे इथे इच स्टेट हॅड व्हेरायटी ऑफ टॅक्सेस ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग. म्हणजे प्रत्येक स्टेटचे टॅक्सेस वेगळे होते ट्रेडिंगच्या वेळेस. प्रत्येक स्टेजला त्यांना वेगवेगळे टॅक्स पे करावे लागत होते. आणि जसा GST 1st जुलै 2017 डिक्लेअर झाला तेव्हा हे सगळे टॅक्सेस दे आर अंडर GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे हे सगळे जे टॅक्सेस आहे हे कशामध्ये आले? फक्त एक प्रकारचाच टॅक्स हा बिझनेसमध्ये पे करावा लागतो, दॅट इज GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग मला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स पे करावेच लागणार नाही. मला एकच प्रकारचा टॅक्स बिझनेसमध्ये पे करावा लागेल आणि तो म्हणजे काय? GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. क्लिअर? आता हा जो आहे हा वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. म्हणजे वन नेशन म्हणजे पूर्ण इंडियामध्ये, ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला एकच टॅक्स पे करावा लागेल मार्केटमध्ये, आणि तो टॅक्स आहे GST. म्हणजे तुम्ही जर कुठली पावती वगैरे घेतली इनव्हॉइसमध्ये, म्हणजे ती इनव्हॉइस म्हणतो, तर तिथे प्रत्येक याच्यावर GST हा GST नंबर असेल. जसा पॅन कार्ड नंबर असतो तसा GST नंबर असेल. म्हणजे एकच प्रकारचा टॅक्स आहे आणि तो टॅक्स म्हणजे कोणता? GST, वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. म्हणजे पूर्ण इंडियामध्ये एकच प्रकारचा टॅक्स, तो म्हणजे GST. आता हा जो GST आहे जो आपण पे करतो हा एकाच ठिकाणी जमा होतो. मग हा जो GST आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे जातो. हा जो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडेही जातो आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे जातो. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे, राईट? मग हे जे आहे स्टेट आणि सेंट्रल या दोन्हीकडे हा टॅक्स जातो. बरोबर आहे? मग हा जो आहे हा सारखाच जातो. सेंट्रलला जेवढा दिला जातो तेवढा स्टेटला दिला जातो. मग सेंट्रल गव्हर्नमेंटला जो टॅक्स आपण पे करतो त्याला म्हणतो आपण CGST. सी स्टँड्स फॉर सेंट्रल. आणि जो स्टेट गव्हर्नमेंटला आपण टॅक्स पे करतो त्याला आपण म्हणतो SGST, राईट? आणि हा सारखाच असतो. फॉर एक्झाम्पल, समजा एक्झाम्पल आपण घेऊ की बाबा GST जो आहे, आता मी एखाद्या मेडिकलमध्ये गेली आणि मेडिकलमध्ये मी जे काही औषधी घेतली आणि औषधी घेतल्यावर मी बघितलं की बाबा त्यावर जो GST आहे तो मला 12% पडला आहे. बरोबर आहे? तो जो त्याची जी किंमत आहे त्याच्यावर जो मला GST पडला 12%, बरोबर आहे? मग आता हा 12% तर आणि विचारला आहे CGST किती आणि SGST किती, हा रेट आहे, राईट? दिस इज रेट ऑफ GST. मग आता रेट ऑफ CGST काढा आणि रेट ऑफ SGST काढा. तर तुम्हाला हे सांगितलं आहे की बाबा दोन्हीकडे काय असतं? सारखाच असतो. म्हणजे जेवढा CGST रेट तेवढाच SGST रेट. मग किती येईल सांगा? रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST सारखा येईल, हो की नाही? मग किती येईल? हा कोणाच्या हाफ येईल? GST च्या हाफ. रेट ऑफ GST
अपॉन हाफ होईल ना, म्हणजे रेट ऑफ जी एस टी जर 12 असेल तर 12/2 इज इक्वल टू 6, राईट? म्हणजे रेट ऑफ सी जी एस टी आणि रेट ऑफ एस जी एस टी किती येईल? 6%. तर अशा प्रकारे आपण रेट काढू शकतो, कारण हे दोन्ही सगळ्या सारखेच असतात, बरोबर आहे? सी जी रेट ऑफ सी जी एस टी आणि एस जी एस टी हे सारखंच असतं. मग कधी कधी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये असं दिलं असेल की बाबा रेट ऑफ एस जी एस टी, रेट ऑफ एस जी एस टी हा 9% आहे, तर रेट ऑफ सी जी एस टी काढा आणि रेट ऑफ जी एस टी काढा, बरोबर आहे? तर आता हे तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही कसं कराल? तुम्हाला माहीत आहे की रेट ऑफ एस जी एस टी आणि सी जी एस टी सारखं आहे, म्हणून हा रेट ऑफ सी जी एस टी किती येईल? 9%, बरोबर आहे? आणि रेट ऑफ जी एस टी काय होईल? हा एस जी एस टी प्लस सी जी एस टी, म्हणजे टोटल 9+9 किती होईल तो? 18%, हो ना? म्हणजे रेट ऑफ जी एस टी काय येईल? रेट ऑफ सी जी एस टी प्लस रेट ऑफ एस जी एस टी, दॅट इज इक्वल टू 9+9 इज इक्वल टू 18. मग अशा प्रकारे तुम्ही समजा जी एस टीचा रेट असेल माहिती तर तुम्ही सी जी एस टी आणि एस जी एस टीचा रेट काढू शकता, किंवा एस जी एस टीचा किंवा सी जी एस टीचा रेट, एस जी एस टीचा रेट माहीत असेल तर सी जी एस टी काढू शकता, जी एस टी काढू शकता, किंवा समजा तुम्हाला सी जी एस टीचा रेट दिला असेल तर तुम्हाला एस जी एस टी काढता येतं आणि रेट ऑफ जी एस टी काढता येतं. तर अशा प्रकारे आपण सुरुवातीला जी एस टी म्हणजे काय ते आपण बघितलं, हा केव्हापासून सुरू झाला ते आपण बघितलं, त्यानंतर हा अर्धा 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 स्टेट सेंट्रलला जातो, अर्धा स्टेटला जातो, आणि आपण काही एक्झाम्पल घेतली आणि उद्या आपण प्रॅक्टिस सेट बघणार आहे. आणि जे चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चॅनेलचं नाव आहे मॅथ्स माय लाईफ देवयानी, राईट? मॅथ्स माय लाईफ देवयानी. आणि आपण लवकरच लाईव्ह बघू आहे, कारण लाईव्ह मी आज प्रयत्न केला पण थोडंसं नेट प्रॉब्लेम असल्यामुळे मला तो व्हिडिओ जो आहे तो डिलीट करावा लागला. आपण प्रयत्न करूया लाईव्हचा. थँक्यू.